महाराष्ट्रामध्ये आज राजकीय तोफा धडाडणार आहेत। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ टीझरचा धडाका पाहायला मिळतोय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिंदे काय बोलणार याकडे लक्ष आहे, तर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधणार का तेही बघावं लागेल। उद्धव ठाकरे सरकारचा कसा समाचार घेतात याकडे लक्ष आहे राज्याचं। तर बीडमध्ये मुंडे बंधू भगिनी एकाच मंचावर दिसणार आहेत। दसऱ्याच्या दिवशी राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक मेळावे घेण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे, मात्र सर्वाधिक चर्चा होतीये ती राजकीय मेळाव्यांची। यंदा महाराष्ट्रामध्ये 5 दसरा मेळावे होणार आहे, त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा, ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवतीर्थावर होणारा परंपरागत दसरा मेळावा, तर मागच्या 2 वर्षांपासून होणारा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा मेळावा आणि पंकजा मुंडे यांचा मेळावा। कारण आणि यावेळेला पंकजा मुंडे यांचा जो मेळावा आहे, या मेळाव्याला धनंजय मुंडे ही उपस्थित राहणार आहे, त्यामुळे या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। यामध्ये आता मुंडे भाऊ बहीण नेमकं काय बोलणार ते बघावं लागणार आहे। तर दुसरीकडे मनोज रांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मेळाव्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। मनोज रांगे पाटीलचे मराठा आंदोलक आहेत, मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी उपोषण केलं होतं, त्यावेळेला लाठीचार्ज झाल्याचं पाहायला मिळालं, दगडफेक झाली होती त्यांच्या आंदोलनामध्ये, आणि तेव्हापासून चर्चेत आलेले मनोज रांगे पाटील यांनी त्यानंतर 5-6 वेळा उपोषण केलं आहे आणि आता ते विधानसभेच्या आधी दसरा मेळावा घेत आहेत, त्यामुळे त्यांच्या या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि याविषयी अपडेटसाठी आपले प्रतिनिधी विकास माने हे थेट बीडमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल एकीकडे मुंडे भाऊ बहिणीचा मेळावा होतोय, त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे धनंजय मुंडेही आज पंकजा मुंडेंसोबत असणार आहे, त्यामुळे त्यांचा मेळावा नेमका कसा आहे, आणि दुसरीकडे मनोज रांगेंच्याही मेळाव्याची जय्यत तयारी मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे, सध्याचे काय अपडेट्स आहेत या दोन्ही मेळाव्यांविषयीचे? फरा, निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकतो की सगळ्यात महत्वाचे बीड जिल्ह्यामध्ये यंदा 2 दसरा मेळावे आहेत, यामध्ये प्रामुख्यानं मनोज रांगे पाटील यांचा विशेष हा दसरा मेळावा होतो आहे, तर त्याबरोबरच पंकजा मुंडे यांचा परंपरागत असलेला दसरा मेळावा जो आहे तो देखील होतोय, परंतु पंकजा मुंडे यांचा देखील दसरा मेळावा हा विशेष असा म्हणावा लागेल, कारण की पहिल्यांदाच दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरती मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते एकत्र येणार आहेत, आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळामध्ये देखील अनेकांच्या भुवया ज्या आहेत त्या उंचवल्याचं पाहायला मिळत आहे। महायुतीमध्ये दोघे बहीण भाऊ जे आहेत ते एकत्र आल्याचं दिसून आलं होतं, आणि आज जर पाहिलं तर आज दसरा मेळावा हा बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट या ठिकाणी होत आहे, आणि या सावरगाव घाट या ठिकाणच्या दसरा मेळाव्यामध्ये हे दोघेही मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते एकाच व्यासपीठावरती येणार आहेत, आणि त्यामुळेच मुंडे समर्थकांमधली जी काही शक्ती प्रदर्शन आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण की पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यापासूनचं जे ठिकाण आहे नारायणगडाचं ते अवघं 45 किलोमीटरचं आहे, आणि या ठिकाणी 45 किलोमीटरच्या अंतरावरती नारायणगडावरती मनोज जरंगे पाटील यांचा दसरा मेळावा जो आहे तो होतो आहे। मागील आठवडाभरापासून या दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ती केली जात होती, आणि जर पाहिलं तर सध्या बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष जो आहे तो देखील निर्माण झालेला आहे, आणि त्याच अनुषंगानं पोलीस प्रशासन जे आहे ते देखील अलर्ट असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस प्रशासनाच्या जवळपास 1000 अधिक जे पोलीस कर्मचारी आहेत ते जिल्हाभरामध्ये तैनात करण्यात आलेले आहे। पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा सावरगाव घाट या ठिकाणी होतो आहे, आणि मनोज जरंगे पाटील यांचा दसरा मेळावा हा नारायणगड या ठिकाणी होतो आहे, आणि त्यामुळेच आता या दोन्ही दसरा मेळाव्यातनं जरंगे पाटील, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे नेमकं काय बोलतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। पण या ठिकाणी प्रामुख्याने जर म्हटलं तर या दसरा मेळाव्यातून हे दोघेही शक्ती प्रदर्शन करणार आहेत हे मात्र निश्चित झालेलं आहे, कारण की दोघांचेही जे समर्थक आहेत ते मोठ्या संख्येने आता या ठिकाणी पोहोचायला सुरुवात होते आहे। साधारण 12:30 दरम्यान पंकजा मुंडे आपल्या भाषणाला ज्या आहेत त्या सुरुवात करणार आहेत, या ठिकाणी भगवान बाबाची जे काही मूर्ती आहे त्याची विधिवत अशी पूजा केली जाणार आहे, आणि धनंजय मुंडे यांची देखील विशेष उपस्थिती असणार आहे। या दोघी बहीण भावाच्या हस्ते या ठिकाणी पूजा होईल, आणि त्यानंतर नारायणगड जे आहे नारायणगडावरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाणार आहे, आणि साधारण मनोज जरंगे पाटील यांचा जो ताफा आहे तो नारायणगडावरती पोहोचेल। या ठिकाणी महंत शिवाजी महाराज यांचं देखील भाषण होणार आहे, आणि त्यानंतर जरंगे पाटील यांचं देखील भाषण होणार आहे।
त्यामुळेच या दोन्ही दसरा मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। हे दोन्ही दसरा मेळाव्यातनं कुठलंही राजकीय भाष्य होणार नाही असं दोघांनी स्पष्ट केलंय, परंतु निश्चितच राजकीय भाष्य होईल, कारण की याच ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक असतील, समर्थक असतील, हे दोघेही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे, आणि त्यामुळेच या दोघांच्याही विचाराची शिदोरी या ठिकाणी समर्थकांना ऐकायला मिळणार आहे। फरा निश्चितच विकास, एकूणच असंही म्हणता येईल की काही दिवसांवर विधानसभेची निवडणुका आहे, त्यामुळे राजकीय भाष्य या ठिकाणी होऊ शकतं। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। यानंतर आपण जाऊयात विकास मिरकणे यांच्याकडे, तेही आपल्याला अपडेट देणार आहेत। विकास, काय सांगाल? एकीकडे आपण बघतोय बीड मधल्या मेळाव्यांचे अपडेट आपण घेतलेले आहेत, पण मुंबईमध्ये सुद्धा आज राजकीय मेळाव्यांचा धडाका पाहायला मिळतोय। टीजर रिलीज झालेले आहेत, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? आपण, मी मातोश्रीच्या बाहेर आहे, आपण पाहू शकता जिथे शिंदेची शिवसेना असेल, ठाकरे गट असेल, त्यांनी जोरदार बॅनरबाजी आपल्याला दिसून येत आहे। हा शिवसेनेचा बॅनरबाजी आपल्याला पाहू शकतो, ठाकरे गटाचा मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार, अशा प्रकारे जे आहे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली दिसून येत आहे। वांद्रेपूर या साईडला जर आपण बघितलं, मोठ्या प्रमाणात जे आहे ठाकरे गट आणि शिंदेच्या शिवसेनेत जोरदार बॅनरबाजी आपल्याला दिसून येते। या साईडला जर आपण बघितले, चलो आझाद मैदान, एकनाथ शिंदे अशा प्रकारचा बॅनर जो आहे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने, मराठी आपला श्वास, हिंदुत्व आपला प्राण, अशा प्रकारे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेनी जो मातोश्रीच्या बाहेर बॅनरबाजी लावलेली आहे, कारण संपूर्ण मातोश्रीचं लक्ष वेधण्यासाठी हिंदुत्व आपला प्राण या दृष्टीने हा बॅनरबाजीतून आपल्याला संकेत देण्याचा प्रयत्न जे आहे एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंना केला दिसून आहे। त्यामुळे आज दसरा मेळावा जे मुंबईमध्ये जर आपण बघितले, शिंदेच्या शिवसेनेचा पार पडतोय, ठाकरे गटाचा मेळावा पार पडतो, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी दृष्टीने दोन्ही मेळावे हे जे राजकीय दृष्ट्या ते महत्वाचे असणार आहेत, कारण उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आहेत, एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी जिंकण्यासाठी कशा प्रकारे शिवसैनिकांना कानमंत्र देत आहेत, कशा प्रकारे विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कशा प्रकारे राजकीय दृष्ट्या मोर्चेबांधणी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र जर आपण बघितलं बॅनरबाजीतून, जर पूर्णपणे बघितलं, तर त्या बॅनरबाजीतून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न जे आहे ते ठाकरे गटाकडून केलेले आहे, शिंदेच्या शिवसेनेकडून केले, त्यामुळे याच मेळाव्यातून राजकीय मोर्चेबांधणी होणार आणि टीकाचा समाचार जो आहे दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्याचा प्रयत्न दोन्ही नेते करणार हे मात्र नक्की। निश्चितच विकास, एकूणच असं म्हणता येईल की दोन्ही सेनेचे हे मेळावे होत आहेत, जय्यत तयारी सुरू आहे आणि उत्सुकता असते ती म्हणजे गर्दी कोणाच्या मेळाव्याला होणार याची, त्यामुळे आता कार्यकर्ते नेमके कोणाचे जास्त येणार तेही बघावं लागेल। दरम्यान यानंतर आपण मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे जाऊयात। मीनाक्षी, काय सांगाल? सध्या दुसऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। शिंदेच्या शिवसेनेचा जो मेळावा आहे तो जंगी असतो, यावेळेला कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे? सध्या तुम्ही कुठे आहात? फरा, पाहिलं तर बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून सुरू झालेला दसरा मेळावा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे, कारण आपण पाहतोय शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली आणि शिंदे गट सोबतच ठाकरे गट अशी शिवसेना सध्या झालेली आहे, आणि सध्या शिंदेंचा दसरा मेळावा जो आहे तो आझाद मैदानावरती पार पडणार आहे, त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की दसरा मेळाव्याची मोठी आणि जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। सध्या आपण पाहतोय की भव्य दिव्य असं स्टेज या ठिकाणी उभारण्यात येत आहे। बसण्याची व्यवस्था जर आपण पाहिली तर 50,000 अधिक या ठिकाणी आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। सोबतच आपण पाहतोय की यापूर्वी एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा जो आहे तो BKC मैदानावरती घेण्याचा प्रस्ताव होता, मात्र वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन पक्षाने स्थळ बदललेला आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय मागच्या वर्षी जसं आझाद मैदानावरती दसरा मेळावा शिंदेंचा पार पडला, तसंच यावेळी आझाद मैदानावरती हा दसरा मेळावा पार पडणार आहे। आणि शिंदेंनी एक घोषणा देखील केली आहे, यापुढे दसरा मेळावा जे आहे ते संपूर्णतः आझाद मैदानावरतीच या पुढचे दसरा मेळावा जे आहेत ते साजरे केले जाणार आहेत, आणि त्यामुळेच आपण पाहतोय की एकूणच यावेळेचा दसरा मेळावा जो आहे तो विशेष आहे, कारण दसरा मेळावा नंतर आपण पाहतोय की लगेचच आचारसंहिता ज्या आहेत त्या लागू होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळेच दोन्ही पक्ष एकमेकांवरती हल्लाबोल करताना आपण पाहतोय की निवडणुकीला सुरुवात करणार आहेत, त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की संपूर्णतः लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं की महाविकास आघाडीने बाजी मारली होती आणि त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती मोठी जबाबदारी आहे, आणि ते सगळं लक्षात घेऊन या दसरा मेळाव्यामध्ये कशा पद्धतीत कमी वेळात जास्त यश मिळवता येईल याकडेच लक्ष केंद्रित असेल, त्यामुळे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्याच म्हणजेच आतापर्यंत करण्यात आलेल्या सगळ्याच कामांची माहिती किंवा मग अनेक मुद्द्यांवरती लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील. सोबतच आपण पाहतोय की या संपूर्णता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आज दसऱ्याच्या निमित्तानं आपण पाहतोय की राज्यात चार मोठे राजकीय मेळावे होणार आहेत. त्यातूनच आपण पाहतोय की प्रचाराचे देखील रणशिंग जे आहे ते फुंकले जाणार आहेत. त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की संपूर्णता आजच्या दिवसभरामध्ये कशा पद्धतीत शिंदेंच्या शिवसेनेकडनं ही तयारी करण्यात आलेली आहे ती अंतिम टप्प्यात पाहायला मिळते. सोबतच आज आपण पाहतोय की दोन दसरा मेळावे जे आहेत ते मुंबईत होत आहेत आणि सोबतच देवी विसर्जन आहे आणि त्यामुळेच कुठेतरी मुंबई पोलिसांनी देखील बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे. त्यामुळे एकूणच 15,000 पोलीस जे आहेत आज दिवसभरामध्ये तैनात असतील. एकूणच खबरदारी जी आहे ती विशेष मुंबई पोलिसांकडनं देखील घेण्यात आलेली आहे. फरा निश्चितच मीनाक्षी, एकूणच असं म्हणता येईल की एकीकडे दसऱ्याचा उत्साह आहे राज्यामध्ये तर दुसरीकडे जे कार्यकर्ते आहे दोन्ही सेनेचे असतील किंवा इतरही राजकीय कार्यकर्ते आपापल्या नेत्याच्या या दसरा मेळाव्याची तयारी करत असतील. त्यामुळे या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.